नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण द हाऊस बिल्डर या गोष्टीचा पहिला भाग बघणार आहोत. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूयात. द हाऊस बिल्डर ही गोष्ट आहे एका गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीची. हा गवंडी नेहमी प्रामाणिकपणे काम करायचा व हाती घेतलेलं काम उत्तम रीतीने पूर्ण करण्यावर त्याचा भर असायचा. तो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करत होता. आर्किटेक्टने घराचं डिझाईन तयार केलं आणि इंजिनियरने ते डिझाईन फायनल केलं की कॉन्ट्रॅक्टर पुढील घर बांधण्याची जबाबदारी गवंड्याकडे द्यायचा. गवंडी देखील वेळ वाया न घालवता कामाला सुरुवात करायचा. उत्तम प्रकारचं बांधकामाचं सामान वापरणं, तसेच बांधल्या जाणाऱ्या घराची योग्य मोजमाप घेणं यावर गवंडी विशेष लक्ष द्यायचा व मेहनत करायचा. गवंड्याने बांधलेली घरं कॉन्ट्रॅक्टर तसेच घरांचे मालक सगळ्यांनाच खूप आवडायची. गवंडी व्यक्तीचा उत्साह, कष्ट, कामातील सातत्य यामुळे कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय जोरात सुरू होता. कॉन्ट्रॅक्टर देखील गवंड्याला भरपूर पगार देत होता, त्यामुळे गवंडी देखील त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत होता. गवंड्याने बरीच वर्ष कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलं, पण आता आजोबा झाल्यानंतर कामातून निवृत्ती घ्यावी आणि जास्त वेळ नातवंडांसोबत खेळण्यात घालवावा असं त्याने ठरवलं. हा निर्णय त्याने कॉन्ट्रॅक्टरला सांगितला. हे ऐकून कॉन्ट्रॅक्टर खूप नाराज झाला आणि गवंड्याला पुन्हा काम करण्याची विनंती करू लागला, पण गवंड्याने नकार दिला. हा झाला द हाऊस बिल्डर या गोष्टीचा पहिला भाग. या गोष्टीच्या पुढील भागात आपण बघूयात की गोष्टीत पुढे काय काय घडतं ते. धन्यवाद.